नमस्कार, आपलं एएन फूड अँड क्राफ्टमध्ये स्वागत आहे. आज आपण अंड्यापासून व्हिपक्रीम कशी बनवायची हे पाहणार आहोत. तर चला आपण आता व्हिपक्रीम बनवायला घेऊ. तर त्यासाठी लागणारं साहित्य, इथं मी 4 अंडी घेतलेले आहेत, त्यातला जो पांढरा भाग असतो तो यूज करायचा आहे. ते पाऊण वाटी साखर, अर्धा चमचा लिंबूचा रस यूज करायचा आहे. त्या क्रीमचा आणखीन फ्लेवर वाढवण्यासाठी इथं व्हिपक्रीममध्ये आपण व्हॅनिला एसन्सही यूज करणार आहोत. ते ऑप्शनल आहे. पिवळा पोर्शन अजिबात यूज करायचा नाही, आपल्याला पांढराच पोर्शन यूज करायचा आहे. इथे मी पातेले घेतलेले आहे क्रीम व्हिपक्रीम बनवायला. जास्त असं पसरट भांडं घ्यायचं नाही, नाहीतर व्हिपक्रीम करताना ते उडेल बाहेर. 4 अंड्याचा पांढरा भाग मी पातेल्यात काढून घेतलेला आहे. पिवळा भाग अंड्याचा आवळ करायचा आहे, त्याच्यामुळे स्मेल येऊ शकतो व्हिपक्रीमला. तर इथं आता अर्धा चमचा लिंबूचा रस टाकायचा आहे त्याच्यामध्ये. पाऊण वाटी साखर, आता ते एकसारखं हलवून घेऊ. इथे मी कुकरमध्ये पाणी गॅसवर प्रीहीट करायला ठेवलं होतं, तुम्ही पातेलं यूज करू शकता. आणि हे जे पातेलं आहे ज्यात आपण ते मिश्रण तयार केलेलं आहे ते ठेवून, जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत थोडं हलवत असं इनडिरेक्टली हीट देऊन ते साखर विरघळून घ्यायची आहे. आता माझी साखर विरघळलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता हे मिश्रण आपण बीट करायला घेऊ. सुरुवातीला बीटर मी 2 वर फिरवत आहे, 3 ते 4 मिनिट. त्याच्यानंतर अगदी स्पीड वाढवायचं आहे, 5 वर वगैरे ठेवायचं आहे. पाच मिनिटं झाली की थोडं इसेन्स टाकून घ्यायचं, अगदी अर्धा चमचा. बिटर फिरवताना नेहमी लक्षात ठेवायचं की तो बिटर आहे तो अगदी तळाला न लागावा भांड्याच्या, नाहीतर ते क्रीमी वरती उडते आणि भांड्यालाही खाची पडतात. तुम्ही बघू शकता जवळजवळ 15 मिनिटांनी माझं मिश्रण अगदी ठीक झालेलं आहे. अजून 5 मिनिटं फिरवून घेतल्यानंतर ही व्हिपक्रीम माझी परफेक्ट अशी तयार होईल. अगदी बाजारात मिळते अशी व्हिपक्रीम माझी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. हे वाटणार पण नाही की आपण अंड्यापासून बनवलेले आहे. स्मेल तर अजिबातच येत नाही क्रीमचा. आपण हा पांढरा जो वल्क यूज केलेला आहे त्याच्यामुळे स्मेल येत नाही. जर तुम्हाला बिना अंड्याची क्रीम हवी असेल व्हिपक्रीम, तर त्याचे व्हिडिओ मी लवकरच शेअर करणार आहे. आपली अंड्यापासून अगदी घरच्या साहित्यापासून बनवलेली व्हिपक्रीम तयार आहे. तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आमच्या एएन फूड अँड क्राफ्ट चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.